一个，一，一个，在这里，哎，你俩，他爸爸摘了不就弄着在不干？爸爸干什么？在这儿的，腿上的爸爸，बाबी चाहिए बाबी चाहिए काय रे औसर केन तुम्हाला बोलवले काय रे काय झालं तिला औ तिच्या पोटात दुखते अगं त्याला काय करणार आहे तू जाऊन बघ की तुला जागे ना नको होस जगोट्याच्या आईला बकुईला सांग तेवढ्या कशाला त्या बकुईला गाव भर करायला ती माकडे बकुई म्हणतोस मी तिला मोठ्या माणसाला असं बोलून किती ने सांगितलंय तुला हा सुरकीला बघायला जातेस ना मजा की भाड्या पोपटाच बोलायला नुसतं एखादं काम सांगितलं की कसं होत खायला खाण भुईला भर चल निल्या अरे मधुर आहे ना त्याला भाव होणार आहे म्हणजे तुला नाही करायचं तू अजून बार काय शुजा संत्या रणू रणून तिकडं गोंधळ घातलाय मला बी लय आठवण येते रे तिची मी बिरडतो कवा कवा तुझं रडगाण राहू दे तुझ्या आठवणी नाही तिच्या पोटात दुखतंय कशाने रे ते काय माहित नाही पण तुझ्यासाठी चान्स आहे लागा का तिला आता दवाखान्यात न्यायचंय आणि गाडीवाला बी कोण जाग्यावर नाही येडे आले का ते आजार येईल त्या चान्स बघतोस चल गाडी जाऊ असं अचानक कसं काय तुझ्या ओढा दुखायला लागलं ग अहो काय माहित लय दुखते अहो आता पोटात काय सांगून दुखतय वय माझ्या जावच्या लय पोटात दुखत होत माग बी पायका होता वावरात भांगलायला आणि लागली की वरडायला पण हा वा असं पोट दुखलेलं काय चांगलं आहे वय पण तू एका पोरावर ऑपरेशन केलंय ना वा काय बी काय बोलताय नाहीतर काय वायच ते वळणार बोला की अजून एखादं पोर झाल्याशिवाय कशाला ऑपरेशन करते ती अहो तुम्ही जर ग बसता का तस काय नाही मला दवाखान्यात घेऊन जाणार आहे का माझा जीव जास्त मिसरच घासत बसणार आहे गोट्या गेला त्या संतोष बोलव तो आला की नेऊ होय त्याच्यावर कशाला तिच्या आईला बोलव की राहणार संतोष आला जाय का तिला दोस्त कोणी नेणार आहे काय काकू संतोष आला आता काय प्रॉब्लेम ना सुरके काय का झालं अचानक चल उठ दवाखान्यात जाऊ ओ बाबाची आई धरा की तिला चल बाबीचे घेऊन जा तिला लागतंय अरे पण तू कुठं आणलं अरे ही काल करभकलेला ती आणि लटली काय होईल बापाचा मार खायला लागल अरे सवय मला आता जातो अरे पण तुम्ही पोरा पोरा काय करणार कुणी बाय माणूस न गवे तिच्यावर मी अभि येते तिच्यावर कशाला तिथं काय लगी नाही होय काय काकू संतोष तू जा मी दुसऱ्या कोणासरी गाडी बघतो आणि बाबाच्या आईला आणतो चल जा चल चला आपण पण जाऊ चला चला आपण जाऊ काय गावचे येऊ नाही थांब इथे हे तुम्ही थांबा चला चला आपण जाऊ अगं एक फोन केला असतास तर सगळी कामं टाकून आलो असतो मधुरच्या पप्पांना केला होता की मग काय झालं दिसला नाही कुठं नवरा आता मुंबईच कसा येणार तुलाच फोन करणार होते मग काय कुठं अडकला का डिलीट केलास नंबर माझा येड्या नवऱ्याचा नाही तुझा नंबर पाठ आहे माझ्या म्हणूनच केलास तूच म्हणला होतास ना या पुढं माझी गाडी सांगू नकोस आणि बोलला पण नाहीस परत माझ्यामुळे तुझ्याकडे कुणी बोट दाखवू नये म्हणून नाही बोललो बरं वाटतंय का आता
आई आली का? नाही येईल आता. आव्यान बाबेचे बोलू का? नाही. चौकाश तुका थांबला उगीच. बाबेची आई होती ना, माणसांना सोबत केली ना तर आयुष्यभर करतो आम्ही, असं मधी सोडून जात नाही. संध्या माफ कर की आता मला. तुला जे बरोबर वाटलं ते तू केलंस. तुला वाटलं नोकरीवाला मुंबईचा नवरा असला म्हणजे झालं. पण कसं असतं सुरके, हे असं काय असलं ना तर नवरा जवळ पाहिजे. शेतकरी भले चार पैसे घरी कमी आणत असेल पण कायम सोबत असतो. मुंबईवाला नुसता फोनवर चौकशी करतो आणि गावातला गाडीवर बसून दवाखान्यात आणतो. बाहेर त्यांच्या पाया पडायला लागत नाही. बाब्याच्या आईला पाठवतो. नोकरी किती बी मोठी असली ना तरी एक ध्यानात ठेव, वावर आहे तर पावर आहे. पोटात दुखायचं थांबलं का? होय. कसं आहे सुरके, आता किती बी झालं आणि काय बी झालं तरी आपलं लग्न होऊ शकत नाही, त्यामुळे मला इसरत. तुला इसरणं सोपं आहे असं नाही, तुला इसरणली पण आपले प्रेक्षक तुला मला आपल्या संत्या सुरकीच्या जोडीला इसरणं कधीच शक्य नाही. त्यामुळे न सांगता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणारच आणि कमेंट पण करा. करणार ना?